छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। पवार साहेबांनी 85 नंतर प्रथमच या जुन्नर तालुक्यात उमेदवार बदली केलेला आहे, आपण काय सांगाल? खरं तर मी माझं भाग्य समजतो का पवार साहेबांनी या ठिकाणी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षातून उमेदवार दिली। मी त्यांना धन्यवाद देतो, म्हणजे महाविकास आघाडीतील सगळ्याच घटकांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। त्याला मी उमेदवारी मला या ठिकाणी जाहीर केली। नक्कीच मला असं वाटतं का उमेदवार सत्यशील सरकार नाही तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची कशा प्रकारची साथ आपल्याला मिळत आहे? नक्कीच मला असं वाटतं का महाविकास आघाडी जर गेले पाहिलं असेल तर मी तो वर्षभरापासून एकनिष्ठ पद्धतीने या ठिकाणी काम करते। लोकसभेमध्ये सुद्धा आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये महाविकास आघाडीतील सगळ्या घटकांचा मोठा सहभाग होता आणि ती वर्षभरमुठ आजही त्या पद्धतीने या ठिकाणी आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का हा विजय खेचून आणल्याशिवाय राहणार नाही। मागच्या वेळेस पवार साहेब आणि खासदार कोल्हे एकत्र होते, 19 तालुक्यातील आमदारकीची भाकरी फिरली गेली, आता उमेदवार आपण आहात, कोल्हे साहेब आपल्या सोबत आहेत, पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत, भाकरी फिरणार का? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय का ज्या ठिकाणी पवार साहेब आहेत, ज्या ठिकाणी उद्धव साहेब आहेत आणि ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष राहुल गांधी आहेत त्या ठिकाणी आणि महाविकास आघाडी आहे त्या ठिकाणी विजय हा निश्चित आहे। धन्यवाद।